अहमदनगर जिल्हा पोलीस क्रीडा स्पर्धा 2017 श्रीरामपूर या ठिकाणी पार पडल्या. यावेळी मोठ्या संख्येनं जिल्ह्यामधून वेगवेगळ्या तालुक्यामधून पोलीस कर्मचारी खेळण्यासाठी आले होते. तसेच महिलांसाठी संगीत खुर्ची, प्रमुख पाहुणे आणि पोलीस अधिकारी यांच्यामध्ये रस्सीखेच स्पर्धा, 100 मीटर धावणं महिलांसाठी आणि पुरुषांसाठी, तसेच खेळाडूंचे संचलन झालं. आणि या खेळाडूंना रंजनकुमार शर्मा पोलीस अधीक्षक आणि मेजर जनरल श्री नीरज कपूर कमांडंट ACC अँड S अहमदनगर यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आलं. यावेळी अहमदनगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा, खूप महत्त्वपूर्ण स्थान आहे, सांगितलं जातं की एक हेल्दी माइंड जे आहे ते एक हेल्दी बॉडीमध्येच राहू शकतो, त्या अवधारणा धरून आपल्या जिल्ह्यामध्ये पोलीस क्रीडा स्पर्धा 2017 आयोजन करण्यात आलेले आहे. आणि यांच्या माध्यमातून आपल्या खेळाडूला जे पोलीस कर्मचारी आहे त्यांना बरेच वेळ नाही मिळतं, ताणतणावच्या समोर जावा लागतो, त्यासाठी ते ताणतणावपासून मुक्तीसाठी आणि त्यांचे बॉडी चांगले राहावा यासाठी हे क्रीडा स्पर्धा आयोजन करण्यात आली होती. यांच्या माध्यमातून त्यांना फिटनेस मेंटेन करण्यामध्ये मदत होतात. आणि येणारे सर्वता सण त्योहार आहे, गणपती आहे, बकरीद आहे, मोहर्रम आहे, नवरात्री आहे, हे सर्वमध्ये त्यांनी चांगल्या पद्धतीने हे सर्व सण त्योहारमध्ये त्यांनी ड्युटी करावा यासाठी यापूर्वीच क्रीडा स्पर्धाचे आयोजन करण्यात आलेले आहे. आणि क्रीडा स्पर्धामध्ये त्यांना 3 दिवस पूर्णपणे ताणतणावपासून मुक्त राहण्यामध्ये मदत मिळालेली आहे, त्यांचे फिटनेस लेवल वाढलेली आहे, ज्यांच्यामुळे येणारे भविष्यामध्ये सर्व सण त्योहारमध्ये ते चांगले ड्युटी करू शकतात. थँक्यू. या स्पर्धा जिल्हा हेडक्वार्टरमध्ये होत असतात, मात्र लोकसहभाग वाढावा आणि हेडक्वार्टरमध्ये ह्या क्रीडा स्पर्धा कधी होतात कधी संपून जातात हे बऱ्याच पोलीस कर्मचाऱ्यांना माहिती होत नाही. फक्त ठराविक पोलीस कर्मचाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना या क्रीडा स्पर्धा माहिती होतात, त्यामुळे आम्ही जिल्हा हेडक्वार्टर सोडून ज्यावेळी दुसऱ्या ठिकाणी क्रीडा स्पर्धा घेतो त्यामुळे त्या भागातील पोलीस अधिकारी पोलीस कर्मचारी यांना खेळामध्ये भाग घेता येतो आणि आपल्या पोलीस कर्मचारी लोकांना कामामुळे खेळण्यासाठी वेळ मिळत नाही म्हणून ताणतणाव मुक्तीसाठी आणि त्यांची बॉडी चांगली राहावी म्हणून या माध्यमातून त्यांना फिटनेस कव्हर करण्यात